दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे। दसऱ्याला सायंकाळी 5 वाजता हा मेळावा होणार आहे। शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर सुद्धा व्हायरल झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचा की शिवसेनेचा दसरा मेळावा याबद्दल चर्चा सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र आता दसरा मेळावा हा शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्क मध्येच होणार आणि दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता हा मेळावा होणार आहे आणि त्याच संदर्भातलं एक पोस्टर आता शिवसेनेकडून व्हायरल करण्यात आलेला आहे। हिंदुत्वाची वज्र मूठ असं लिहिलेला हा हे पोस्टर जे आहे ते शिवसेनेकडून आता व्हायरल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, शिवतीर्थावरच संध्याकाळी 6 वाजता दसऱ्याच्या दिवशी हा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट होतंय, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्की, शिवसेनेचं एक पोस्टर आता बाहेर आलेला आहे आणि या पोस्टर्स वरती हिंदुत्वाची वज्रमूठ आणि दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। विशेषतः या पोस्टर्स वर आपण पाहिलं तर तेजस ठाकरे यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे, त्यामुळे या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे यांची देखील राजकीय कारकिर्दीला सुरुवात होणार का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर दुसरीकडे अजूनही पालिकेच्या परवानगीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। परवानगीबाबत जो वाद आहे तो अजून संपलेला नसताना आता शिवसेना मात्र शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याबाबत आग्रही पाहायला मिळत आहे, त्यामुळे येणाऱ्या दसरा मेळाव्याला शिवतीर्थावरतीच यायचं आहे असा देखील एक मेसेज हा देण्यात आलेला आहे पोस्टर्स वरून। त्यामुळे नेमकं यापुढे राजकारण किती वातावरण आणखी चिघळत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण मागील 56 वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक महत्वाचा विषय होता आणि तो शिवतीर्थावरच होत आलेला आहे, त्यामुळे यंदाही शिवतीर्थावरच दसरा मेळावा होण्यासाठी शिवसेना ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।